दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव येथे मुंगसाजी महाराज माऊली यांचे भव्य दिव्य असे मंदिर आहे. या माऊलीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यातून आदिवासी बांधवांसह इतर भाविकसुद्धा मोठ्या श्रद्धेने दर्शनाला येत असतात. परंतु आज अध्यक्ष यांनी कोणालाही विश्वासात न घेता पेटी फोडून त्यामधील रोख रक्कम 4 ते 5 पोत्यांमध्ये दाबून भरल्याने मंदिराच्या परिसरामध्ये सचिव अध्यक्ष व सदस्यांची पेटी फोडण्याच्या कारणावर बाचाबाची झाली. अनेकांनी मुंगसाजी माऊलीला नवस कबूल केलेले असतात. अनेकांच्या इच्छा आकांक्षा मुंगसाजी महाराज माऊली त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण होत असतात आणि काही भक्तांना साक्षात्कार देखील होत असल्यामुळे अनेक भाविक भक्त दानपेटीमध्ये गुप्तदान फार मोठ्या प्रमाणात दरवर्षी करीत असतात. परंतु आज मुंगसाजी महाराज माऊली येथे गुप्तदानाची पेटी अध्यक्ष यांनी कोणालाही विश्वासात न घेता पेटी फोडून त्यामधील रोख रक्कम 4 ते 5 पोत्यांमध्ये दाबून भरल्याने मंदिराच्या परिसरामध्ये सचिव अध्यक्ष व सदस्यांची पेटी फोडण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. अध्यक्ष साहेब, आपण पेटी ही कोणाला विचारून फोडली? आपण पेटी फोडत आहात याबाबत काही पूर्व सूचना दिल्या का? असे एक ना अनेक प्रश्न अध्यक्षांना विचारले. परंतु अध्यक्षांनी काहीही न बोलता स्तब्ध झाले. मुंगसाजी महाराज माऊली धामणगाव येथील पेटी फोडल्याबाबत मागील 5-10 वर्षांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी भाविक भक्तांनी केली आहे. VKB News साठी अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.